आणि त्यामुळे आम्ही आता शरद पवार यांची भेट घेऊ, आमचा निर्णय त्यांना सांगू आणि त्यानंतर शरद पवार काय म्हणतात यावर आधारित पुढचा निर्णय घेतला जाईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. आणि या निर्णयाचं स्वागत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फटाके वाजवून बाहेर करतायत, त्याची दृश्य आपण पाहतोय. वेदांत नेपकडे जाऊयात याच संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी. वेदांत, मला सांगा, आनंद एक व्यक्त केला जातोय कारण आता जो प्रस्ताव होता ज्याची अपेक्षा खरं तर कार्यकर्त्यांना होती तो प्रस्ताव आता मंजूर केलेला आहे समिती. प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि आम्ही आनंदी आहोत. कशा प्रकारे बघताय कारण जल्लोष केला जातो. आज आमची सगळ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे कारण की साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मन जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे साहेबांमुळे आपण बघतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे पुन्हा एकदा घोषणाबाजी करतायत आणि एक आनंद व्यक्त केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, महिला कार्यकर्त्या त्या सुद्धा आनंदित आहेत. ताई, आताच पत्रकार परिषद झाली, जी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती ती अपेक्षा खरं तर पूर्ण झाली. येस, आम्हाला जे हवं होतं तेच झालं. आमचा आदर्श आहेत, आमचं इन्स्पायरेशन पवार साहेब आहेत आणि पवार साहेब नाही तिथे राष्ट्रवादी नाही. म्हणून पवार साहेबांचा निर्णय आणि बैठकीमध्ये जो निर्णय झाला आम्हाला खूप खूप आनंद झाला. कविता, सर्वत्र जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मात्र अजूनही जे महत्वाचे कार्यकर्ते काही नेते आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत आणि मोठा जल्लोष इथे पाहायला मिळतोय. पुष्पवृष्टी खरं तर केली जाते काही नेत्यांवर कारण ज्या प्रकारे प्रतीक्षा प्रत्येक कार्यकर्ता करत होता की निर्णय नेमका काय समितीचा येतो आणि त्यानंतर ही दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे आनंद व्यक्त केला जातोय. प्रत्येक कार्यकर्त्याला जे अपेक्षित आहे तशा प्रकारे या समितीने प्रस्ताव मांडून तो राजीनाम्याचा प्रस्ताव जो आहे तो नामंजूर केलेला आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात कारण सकाळपासून हे कार्यकर्ते खरं तर प्रतीक्षित होते. आणि किती आनंद आहे सब निर्णय लिया है, समिति का निर्णय है, साहब ने नाम मंजूर किया है. साहेब साहेब साहेब, अरे कौन आ रहा है, कौन आ रहा, अरे पवार साहब पोलीस आवाहन कौन आला मोदी साहेब वागला. सकाळपासून तुम्ही सगळे इथे होतात बसलेले आणि आता जो निर्णय आलाय मान्य आहे सगळ्यांना, सगळ्यांना मान्य आहे तो मोदी साहेब बाप आले. आम्ही खुश आहे, मोदी सरकारचा बाप आलाय. त्यामुळे इथे सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा घोषणाबाजी करतात, काही महत्वाचे नेते तेव्हा बाहेर येतील तेव्हा आणखी आता काय देखे वस्तात दिवाळी आहे, दिवाळी वस्तात वापिस आ गए है मैदान में कुश्ती के लिए. टाइगर इज बैक. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा
त्याचा प्रस्ताव तयार करून तो नामंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि त्यामुळेच बाहेर फटाके वाजवून सध्या आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे की शरद पवार हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर किंवा हा प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर काय भूमिका घेतात. शरद पवार यांच्याशी याबाबत आपण चर्चा करू, ते जिथे असतील तिथे त्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी भेटू, चर्चा करू आणि त्यानंतर त्यांचा निर्णय काय आहे हे जाणून घेऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भातलं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. मात्र सदस्य समितीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा फेटाळल्याचा आनंद कार्यकर्त्यांना जरूर आहे. त्यामुळे कार्यकर्ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एकमतानं बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला की शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, तो राजीनामा नामंजूर करण्यात येतोय आणि शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष या पदावर कायम राहावं ही विनंती त्यांना करण्यात येईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आता शरद पवार यांची भेट घेतील, प्रस्तावाबद्दल त्यांना माहिती देतील, बैठकीमध्ये जो ठराव मंजूर करण्यात आला आहे त्याची माहिती देतील आणि शरद पवार यांनी हे मान्य करावं अशी विनंती त्यांना करण्यात येईल. अर्थातच शरद पवार ही विनंती मान्य करतात का यावरच पुढचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतील. कारण जर शरद पवार यांनी ही विनंती मान्य केली तर हे सगळं नाट्य इथेच संपेल, पण जर शरद पवार यांनी विनंती मान्य केली नाही सदस्य समितीची तर मात्र हे नाट्य सुरूच राहील. कारण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होईल की नेतृत्व बदल करायचा का आणि करायचा असेल तर तो कसा. मात्र सध्या तरी आज जी बैठक झाली सदस्य समितीची त्यामध्ये नेतृत्व बदलासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, कोणतंही नवं पद निर्माण करण्याबाबत चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या नंतर पक्षाची धुरा कुणाकडे द्यायची यासंदर्भातही कुठली चर्चा झाली नाही. फक्त एकच प्रस्ताव ठेवण्यात आला, प्रस्ताव होता की शरद पवार यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करायचा आणि शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष राहावं यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल. याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतील. कार्यकर्त्यांना मात्र सदस्य समितीने घेतलेला हा निर्णय आवडलेला आहे, त्यामुळे फटाके वाजवून फुलांच्या पाकळ्या उडवून कार्यकर्ते सध्या आनंद व्यक्त करतात. सदस्य समितीची बैठक संपवल्यानंतर अजित पवार हे सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आलेत आणि कार्यकर्ते सध्या घोषणाबाजी करतात. खरं तर आज सकाळी जेव्हा अजित पवार इथे आले त्यावेळेस शरद पवार यांच्या नावानं घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे सदस्य समितीमध्ये अजित पवार काय भूमिका घेतात, ते काही बोलतात का याकडेही लक्ष होतं. मात्र सदस्य समितीच्या बैठकीमध्ये एकच प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तो प्रस्ताव कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे बाहेर येणाऱ्या सदस्य समितीच्या सगळ्या सदस्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येते. कार्यकर्ते त्यांच्या नावाच्या घोषणा देतात. अजित पवार सध्या कार्यकर्त्यांमधून वाट काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.